Hello and welcome back to the another video session of Geography of Standard 7. We will continuing lesson number 7, soils, in this video session. So first type of soil is coarse soil. This soil type is a result of this soil type is a result of weathering of the low rainfall. Weathering and low rainfall, ज्या जागी कमी पाऊस पडतो त्या जागी हे soil तयार होते. This soil can be found in the हिलटॉप्स ऑफ द वेस्टर्न पार्ट ऑफ द प्लॅट्यू. एक्झाम्पल अजंटामध्ये, बाळघाटमध्ये, महादेव हिल्समध्ये या आपल्याला ही सॉईल बघायला मिळते. द प्रपोर्शन ऑफ ह्युमस इन इज निग्लिजिबल इन दिस सॉईल. या सॉईलमध्ये जे प्रपोर्शन ऑफ ह्युमस आहे ते एकदम निग्लिजिबल आहे. रेगूर ऑर ब्लॅक सॉईल, काळी माती म्हणतो आपण याला. इट इज फाउंड इन एरियाज ऑफ मिडियम रेनफॉल इन द व्हॅली ऑफ एल्युवियल प्लेन्स अँड रिव्हर बेसिन. जिथे कमी पाऊस होतो, मिडियम पाऊस होतो, त्यासाठी आपल्याला हे बघायला मिळते. टू टाईप्स ऑफ द सॉईल आर फाउंड. डार्क ब्लॅक सॉईल फाउंड इन द वेस्टर्न पार्ट ऑफ द डेक्कन प्लॅट्यू, व्हाईल मिडियम ब्लॅक सॉईल फाउंड इन द ईस्टर्न पार्ट विदर्भा. डार्क ब्लॅक सॉईल आहे ती आपल्याला वेस्टर्नमध्ये पाहायला मिळते, आणि जी फेंट ब्लॅक आहे ती ईस्टर्नमध्ये पाहायला मिळते, म्हणजे आपल्या विदर्भामध्ये पाहायला मिळते. दो इट इज अ ब्लॅक इन कलर, प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक कंपोनंट इज लेस इन द सॉईल. काळा कलर आहे पण इथे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं प्रपोर्शन कमी आहे. देन लॅटराइट सॉईल. दिस टाईप ऑफ सॉईल इज फाउंड इन द कोस्टल बेल्ट ऑफ कोकण टू द वेस्ट ऑफ द सह्याद्री अँड इन द ईस्ट ऑफ द विदर्भा. सह्याद्रीच्या वेस्टमध्ये आणि विदर्भाच्या ईस्टमध्ये आपल्याला हे बघायला मिळते. इन एरिया ऑफ व्हेरी हेवी रेनफॉल द इरोडेड रॉक्स गेट वॉश्ड अवे इन अ लार्ज क्वांटिटी. खूप जास्त पाऊस झाल्यामुळे जे रॉक आहे वाहून जातात. ॲज अ रिझल्ट द पॅरेंट रॉक लायज बेअर ओपन, आणि त्या खालचा जो पॅरेंट रॉक आहे तो ओपन राहतो. द आयन इन द रॉक रिॲक्ट विथ ऑक्सिजन इन द एअर अँड कॉजेस केमिकल रिॲक्शन. दिस गिव द रेडिश ऑरेंज कलर टू द सॉईल ऑफ विच इज दस फॉर्म. आणि अशामुळे एक लाल कलरची सॉईल तयार होते, कारण त्यामध्ये जे मेटल आहे आणि ऑक्सिजन आहे रिॲक्ट होते. एल्युवियल सॉईल ऑफ द कोस्टल स्ट्रीप. मेजॉरिटी ऑफ द रिवर्स फ्लोइंग इन द कोकण रिजन आर शॉर्ट अँड फ्लो विथ द ग्रेट स्पीड. कोकण रिजनमध्ये जी हवा ही नदी आहे खूप फास्ट वाहतात, म्हणजे स्पीडने वाहतात. दे आर फॉर द एल्युवियल ब्रॉड बाय देम गेट डिपॉझिटेड ऑन द माउंट ऑफ द रिवर. माउथ ऑफ द रिवरमध्ये ते डिपॉझिटेड होतात. धीस सॉईल इज फाउंड ॲट द माउथ ऑफ द रिवर इन द वेस्टर्न कोस्टल स्ट्रीप. नदीच्या तोंडापाशी ही आपल्याला वेस्टर्न कोस्टल स्ट्रीप जे इथे बघायला मिळते. एक्झाम्पल बघा, एरियाज अराउंड पनवेलमध्ये आणि धरामतरमध्ये हे बघायला मिळते. नंतरची सॉईल बघा, येल्लो ब्राऊन सॉईल. धीस सॉईल्स आर फाउंड इन एरियाज ऑफ एक्स्ट्रीम रेनफॉल. जिथे खूप जास्त रेनफॉल होतो तिथे आपल्याला येल्लो ब्राऊन सॉईल बघायला मिळते. दे आर नॉट व्हेरी फर्टाईल, आणि ती खूप जास्त फर्टाईल किंवा उगवू नसते. देअरफोर दे आर नॉट व्हेरी यूज फॉर ॲग्रिकल्चर, आणि यामुळे इथे चांगली शेती करता येत नाही. दे आर मेनली फाउंड इन चंद्रपूर, ईस्टर्न पार्ट ऑफ भंडारा अँड पार्ट ऑफ सह्याद्री माउंटन. कुठे बघायला मिळते बघा, चंद्रपूरमध्ये, ईस्टर्न पार्ट ऑफ भंडारामध्ये आणि सह्याद्री माउंटन्समध्ये आपल्याला बघायला मिळते. तर इथे बघा, सॉईल कशी तयार करते ते एक्झाम्पल दिलेलं आहे, ते तुम्हाला स्टडी करायची आहे. नेक्स्ट बघूया, सॉईल इरोजन आणि डिग्रेडेशन. सॉईल खराब कशी होती किंवा त्याची क्वालिटी कशी खराब होते याच्याबद्दल इथे दाखवलेलं आहे. अ लेअर ऑफ सॉईल, टॉप लेअर ऑफ सॉईल गेट्स रिमूव्ह ड्यू टू द विंड ऑर वॉटर. जी सॉईलची टॉप लेअर असते ते खूप जास्त हवा किंवा पाण्यामुळे वरची जी लेअर आहे ती वाहून जाते. दिस मीन दॅट द सॉईल गेट्स इरोडेड, आणि याचा अर्थ सॉईल इरोड झालेली आहे. रनिंग वॉटर क्लायमेट अँड डायव्हर्सिटी इन द फिजिओग्राफी आर द रिझन ऑफ द सॉईल इरोजन. क्लायमेटचे चेंज होते आणि फिजिओग्राफीमध्ये चेंज होते, याच्यामुळे सॉईल इरोजन होते. द सॉईल क्वालिटी मे गेट लोअर ड्यू टू सर्टन रिझन्स, आणि याचे आणखी काही रिझन आहेत ज्याच्यामुळे सॉईल क्वालिटी कमी होते. दिस इज कॉल्ड डिग्रेडेशन ऑफ सॉईल, आणि याचं नाव यालाच आपण जी क्वालिटी कमी होते याला म्हणतो आपण डिग्रेडेशन ऑफ सॉईल. टू ऑप्टेन अ हायर ॲग्रिकल्चर इल्ड, केमिकल फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड्स, वीडिसाइड्स एक्सेट्रा आर यूज. खतं वापरल्या जाते, तणनाशक वापरलं जाते, कीटकनाशकसुद्धा वापरले जाते. द एक्सेसिव्ह स्प्रेईंग ऑफ केमिकल अँड यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर लीड्स टू सॉईल डिग्रेडेशन, आणि जास्त प्रमाणात वापरल्यामुळे सॉईल जी आहे ती डिग्रेड होते किंवा खराब होते असं आपण म्हणू शकतो. एक्सेसिव्ह इरिगेशन ड्रॉन
द सॉइल्स फ्रॉम द सॉइल अपवर्ड अँड मेक द सॉइल सेलाईन अँड देन अनप्रोडक्टिव्ह. खारं पाणी एलिन पाणी काय होते, खारं होते आणि सॉरी आणि जमीन खारी होते आणि मिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथे प्रोडक्शन जास्त होत नाही. ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल्स दे आर रिड्यूस रिमेन इन द सॉइल फॉर मेनी इयर्स. आणि जे केमिकल आपण मारतो याचे जे कण आहे हे खूप सारे वर्ष जमिनीमध्येच राहतात. दे बिकम अ थ्रेट टू द एक्झिस्टन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन द सॉइल. आणि याच्यामुळे तिथे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे तयार होत नाही. इट लीड्स टू द लोअरिंग ऑफ द ह्युमस कंटेंट इन द सॉइल अँड द प्लांट डू नॉट गेट मायक्रोन्युट्रियंट्स. आणि त्यामुळे ते ह्युमस किंवा बुरशी वगैरे तयार होत नाही आणि झाडांना जे आहे ते मायक्रोन्युट्रियंट्स मिळत नाही. इफ द पी एच ऑफ द सॉइल डज गेट डिस्टर्ब इट इज अ साईन ऑफ द सॉइल डिग्रेडेशन. आणि याच्यामुळे सॉइलचा जो पी एच लेवल आहे ती डिस्टर्ब होते आणि सॉइल डिग्रेड होते. सॉइल डिग्रेडेशन बघा, इथे सुकलेली माती पाहिजे, खराब खराब झालेली तुम्हाला माती दिसत आहे, एकदम ड्राय झाली आहे माती आणि खारा असल्यामुळे इथे बघा पांढरी पडली आहे कारण ते मिठाचं प्रमाण जास्त आहे. डू यू नो जॉग्राफिकल इंडिकेशन जी आय, सर्टन सॉइल आर द बेस्ट सुटेड फॉर सर्टन क्रॉप हे इन द क्रॉप प्रोडक्शन ऑफ दॅट क्रॉप बिकम द स्पेशालिटी ऑफ दॅट एरिया. सच क्रॉप्स आर गिवन इन द स्टेटस ऑफ जॉग्राफिकल इंडिकेशन म्हणजे जी आय. फॉर एक्झाम्पल हापूस मँगो ऑफ सिंधुदुर्ग, कस्टर्ड ॲपल फ्रॉम बी एड डिस्ट्रिक्ट अँड ऑरेंजेस ॲट नागपूर एक्सेट्रा. त्या मातीनुसार तिथे जे जी आहे त्याच्यानुसार तिथे काही उत्पन्न फार चांगल्या प्रमाणे होते. उदाहरणार्थ आंबे जे आहे ते सिंधुदुर्गमध्ये चांगले होतात, ऑरेंज जे आहे ते नागपूर आणि अमरावती वगैरेमध्ये चांगले होतात. म्हणजे बघा सॉइल इरोजन झाला, बघा ही माती पूर्ण खराब झालेली आहे, ही बघा इथेच कोणत्या प्रकारचं उत्पन्न होऊ शकत नाही. सॉइल कन्झर्वेशन, जमीन आपण सॉइलला कसं वाचवू शकतो. कन्सिडरिंग द इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल इट इज नेसेसरी टू कन्झर्व इट. इट इज नेसेसरी टू प्रोटेक्ट द फर्टाईल सॉइल अँड फार्म लँड फ्रॉम गेटिंग वॉश आउट ड्यू टू रेन्स. बघा आपण एवढं वापरतो, एवढं महत्त्वाची आहे सॉइल आपल्यासाठी, त्याच्यामुळे आपल्याला वाचवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पाण्यापासून ती वाहत जाण्यापासून आपण त्याला अडवू शकतो. सॉइल कन्झर्वेशन इन्क्लूड द वर्क लाईक कन्स्ट्रक्शन ऑफ इम्बँकमेंट अँड प्लांटिंग ट्रीज ऑफ देम, कन्स्ट्रक्टिंग अ गली प्लक्स अगेन द स्टीप स्लोप्स एक्सेट्रा. छोटे छोटे बंधारे बांधणं, काही अडथळे बांधणं, तयार करणं, मोठे मोठे झाडं लावणं, याच्यापासून आपण सॉइल इरोजन वाचवू शकतो. सच वर्क आर टेकन अप बाय द डिपार्टमेंट ऑफ द सॉइल कन्झर्वेशन. प्लांटिंग ट्रीज कॅन ऑल्सो कंट्रोल द वेलॉसिटी ऑफ द विंड, दिस हेल्प रिड्यूसिंग द इरोजन ऑफ द सॉइल बाय विंड. झाडं लावल्यामुळे जी हवा आहे याला अडथळा निर्माण होतो आणि याच्यापासून पण जी सॉइल आहे ती हवेने वाहून जात नाही. द प्लांट्स रूट होल्ड द सॉइल अँड दिस ऑल्सो रिड्यूस द इरोजन ऑफ सॉइल. अंडर सॉइल कन्झर्वेशन द कंटिन्युअस कॉन्टॉर ट्रेंचेस म्हणजे CCTS कंटिन्युअस कॉन्टॉर ट्रेंचेस आर कन्स्ट्रक्टेड अलॉंग विथ द स्लोप. कन्स्ट्रक्टिंग द सच ट्रेंचेस ॲट द डिफरंट हाईट चेक्स द वेलॉसिटी ऑफ द वॉटर रनिंग अलॉंग द स्लोप अँड हेज रिड्यूस सॉइल इरोजन. असे स्लोप बघा, हे CCT बघा, असे खाचे खाचे केले आहे, त्यामुळे काय होते जे पाणी वाहत जाते याला अडथळा निर्माण होते आणि माती जी आहे ती वाहून जात नाही. द वॉटर अरेस्टेड इन दीज ट्रेंचेस पर्क्युलेटेड इन द ग्राउंड. आणि इथे बघा पाणी जमा होऊन जमिनीच्या अंदर ते मुरले जाते. द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज इम्प्लिमेंट द वॉटरशेड कॅचमेंट एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम अंडर विच कन्स्ट्रक्टिंग इम्बार्कमेंट्स अलॉंग स्लोप इन द रुरल एरियाज, इंट्रोड्युसिंग CCTs अलॉंग स्टीप स्लोप एक्सेट्रा आर अंडरटेकन. आणि गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आपलं हे जे प्रोसेस आहे हे आपल्या विदर्भामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे किंवा पूर्ण भारतात पण हे प्रोसेस सुरू आहे. असे खाचे तयार करणं, असे स्लोपवर अडथळे निर्माण करणं, झाडं लावणं, बघा इथे पण दिसते आहे तुम्हाला. दिस हॅज रिझल्टेड द रेजिंग ऑफ ग्राउंड वॉटर लेवल अँड रिड्युसिंग द इरोजन ऑफ सॉइल. आणि याच्यामुळे बघा ग्राउंड वॉटर लेवल पण वाढते आणि सॉइल इरोजन पण मोठ्या प्रमाणात कमी होते. रिसेंटली द गव्हर्नमेंट हॅज लॉन्चेड द स्कीम कॉल्ड जलयुक्त शिवार. आणि काही दिवसाआधी जलयुक्त शिवार नावाचं एक मिशन सुरू केलं आहे गव्हर्नमेंटनी. अंडर दिस स्कीम वर्क्स लाईक कन्स्ट्रक्शन ऑफ फॉर्म्स फार्म बर्न्स, अरेस्टिंग वॉटर ऑफ स्मॉल स्ट्रीम, कनेक्टिंग द स्ट्रीम एक्सेट्रा आर बीइंग कॅरीड आउट ऑन अ लार्ज स्केल. अशा प्रकारे बघा जे शेततळे वगैरे बांधले जाते, छोटे छोटे बंधारे बांधले जाते आणि त्याच्यामध्ये पाणी मुरवून जमिनीची जी पातळी आहे पाण्याची ती वाढवली जाते. इट इज ॲडवायझेबल टू रिड्यूस द एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स. इफ ऑर्गॅनिक मेजर्स वर्मी कंपोस्ट आर यूज रेग्युलरली इट हेल्प्स मेंटेन द पी एच
बॅलन्स, इन्क्रीज द प्रपोर्शन ऑफ ह्युमस अँड रिटेन द फर्टिलिटी ऑफ सॉइल. बरं बघा, केमिकल फर्टिलायझर यूज कमी करून गांडूळ खत आहे आणि किंवा कंपोस्ट खत, कचऱ्यापासून झालं शेण खत आहे, तर याच्यापासून जर तुम्ही यूज केलं तर त्या जमिनीची pH पण वाढेल आणि त्याचा केमिकल फर्टिलायझर जी खराब झाली आहे ती पण थोडी रिपेअर होणार. कीपिंग द फार्मलँड फॉलो फॉर सम पिरियड अँड कल्टिवेटेड डिफरंट क्रॉप्स अल्टरनेटिवली इज इम्पॉर्टंट टू हेल्प रिटेन द फर्टाईल ऑफ सॉइल, फर्टिलिटी ऑफ सॉइल. आणि वेगवेगळे उत्पन्न घेणं, म्हणजे यावर्षी तुम्ही कापसाचं घेतला तर पुढच्या वर्षी तुम्ही हरभऱ्याचा घ्यायला पाहिजे, त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही सोयाबीनचं घ्यायला पाहिजे. असं काही चेंजेस करून तुम्ही जेव्हा करता तेव्हाच तुमची जी जमीन आहे ती एकदम चांगली राहते. याची जी एक्सरसाइज आहे ही तुम्हाला मी या वीकमध्ये कम्प्लीट करून देतो. स्टील देन, स्टे होम, स्टे सेफ.